रिकॉर्डिंग नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट बनवू शकते, मार्केटचा ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे, त्याचबरोबर टेक्निकली मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे, याच्या सहाय्याने आपण काही लेवल्स काढतो आणि या लेवलवरती काय करतोय आपण मित्रांनो दररोज ट्रेडिंग करतोय आणि त्याचा एक जबरदस्त रिझल्ट जो आहे तो आपल्या समोर आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, आज बँक निफ्टी जो आहे तो 34,691 ला क्लोज झालाय, निफ्टी 15,778 ला क्लोज झालाय. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टी जो आहे तो परत एकदा काय झालाय, 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्याच्यावरती जाऊन प्रॉपर सस्टेन झालेला आहे. त्याचबरोबर आज एक छोटीशी ग्रीन कॅन्डल जे आहे ते काय केले, तयार केले एक थोडक्या साईडवेज मार्केट. आणि कालचा जो बुधवार होता, बुधवारीच खूप मोठा गेम मार्केटमध्ये ऑलरेडी झाला होता. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं बाबा आज गुरुवार आहे आणि गुरुवारी मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी काय त्या ठिकाणी खूप जास्त आहे. एक्झॅक्ट तसं आज मार्केट जे आहे ते जास्त तर वेळ साईडवेज राहिलेला आहे. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टी मध्ये पण आज एक बुलिश कॅन्डल जे आहे ती काय झाली या ठिकाणी तयार झाली. विशेषतः ह्या बुलिश कॅन्डलचा जर विचार केला, ड्रॅगन फ्लाय डोजी किंवा हॅमर टाईप कॅन्डल जे आहे ते या ठिकाणी तयार झाली. त्याच्यानुसार बँक निफ्टी टेक्निकली जर विचार करायला झाला तर वरती जाणं अपेक्षित आहे. पण मित्रांनो, ऑप्शन चेनचं सेटअप जर बघितलं तर ऑप्शन चेन मध्ये अजून पण 35,000 आणि 35,500 या स्ट्राईक प्राईसला खूप मोठा कॉल राईटर आहे आणि डाऊन साईडला 34,000 आणि 33,500 या स्ट्राईक प्राईसला पुट राईटर जो आहे तो असलेला दिसून येतो. आणि थोडक्यात जर बघायचं झालं तर उद्यापासून ऑगस्ट सिरीज जी आहे ती सुरू होईल आणि ह्या ऑगस्ट सिरीजचं रेंज आहे ती मार्केट ब्रेक करून आपल्याला अपेक्षित आहे आउट अपसाईडला आणि डाऊन साईडला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब जर बघायची झाली, आज मार्केटनं काय केलं तर मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये जो रिस्ट्रिक्टेड अपसाईड जी दिसून आली मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये कोटक बँकेचा रोल खूप मोठा होता. कारण का कोटक बँक कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केटला वरती जाऊ द्यायला तयार नव्हता. आणि मित्रांनो, पाठीमागच्या 3 दिवसापासून कोटक बँकेमध्ये ह्यूज शॉर्ट पोझिशन बनवण्यात आले, खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आहे ते कोटक बँकेमध्ये झाले. त्याचबरोबर HDFC बँकेमध्ये पण मित्रांनो सेलिंग आहे. दुसरा, आज SBI जो आहे तो डे हायला जाऊन त्या ठिकाणी क्लोज झालाय. ऑलमोस्ट आय थिंक माझ्या माहितीनुसार SBI लाईफ जो आहे तो न्यू 52 वीक हाय तयार क्लोज झालाय. आणि ICICI बँकेमध्ये पण मित्रांनो सकाळी ICICI बँक गॅप ऑफ ओपन होऊन वरच्या साईडला आज ICICI बँक पण क्लोज झालाय. मित्रांनो, विशेषतः ऑगस्ट सिरीजचा जर विचार केला तर ऑगस्ट सिरीजचा डेटा वगैरे मी तुम्हाला उद्या सर्व डिटेलमध्ये सांगेलच. पण कुठंतरी स्ट्रेंथ जे आहे ते SBI ICICI बँकेमध्ये जनरेट होताना दिसून, पण मार्केटचे जे मेन प्लेयर आहेत HDFC बँक आणि कोटक बँकेमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे. पण उद्या मात्र फ्रायडे आहे मित्रांनो, टिपिकल फ्रायडे सेशन जे आहे ते उद्याच पण राहण्याची शक्यता आहे. आणि मार्केट तुम्हाला जबरदस्त असा चकवा देऊन उद्या मार्केट सर्व इस्टिमेट बीट करून काहीतरी घोळ करण्याच्या तयारीत उद्या बँक निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स आहेत त्यातल्या त्यात जर विचार केला तर बँक निफ्टीचं बिहेव्हिअर थोडं जास्त सिरियस आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मी आज माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जे कॉल दिले होते ते कुठले कॉल दिले होते हे पण पहिल्यांदा तुम्ही काय करा त्या ठिकाणी बघून घ्या. मित्रांनो, जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आजच्या आपल्या कॉलमध्ये आपल्याला झालेला आहे. त्या ठिकाणी सकाळी मित्रांनो मी 34,900 PE जो आहे तो काय केला होता, 247 वरून तुम्हाला बाय करायला सांगत होता. 9:18 आपण मित्रांनो ह्याच्यामध्ये एंट्री घेतली होती. किती वाजता? 9:18 आपण ह्या ऑप्शन मध्ये काय केली होती, या ठिकाणी एंट्री घेतली होती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ही एंट्री घेतल्या मित्रांनो हा 230 SL दिला होता, हा सेम 8 मिनिटांमध्येच ऍक्टिव्ह झाला. आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या मिनिटाला तर आपला SL या ठिकाणी काय झाला होता, शीट झाला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला जी माहिती सांगितली ही खूप महत्वाची होती. मी काय सांगितलं होतं बाबा पुढील 5 ते 7 मिनिटांमध्ये हा ऑप्शन परत ऍक्टिव्ह होणार हे मी 9:19 आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल मी या ठिकाणी निस्तं हे टाईप करतोय तोपर्यंत पुढल्या 2 मिनिटांमध्ये तर हा ऑप्शन 247 ते 356 गेला. म्हणजे ऍक्टिव्ह झाल्या प्रचंड स्पीडनं काय झालं मार्केटमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट जे त्या पुट ऑप्शन मध्ये आली होती. पण मित्रांनो मी लगेच तुम्हाला मेसेज टाकला, नॉन स्टॉप वर गेला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, परत हाच ऑप्शन 250 बाय करायचा. बघा मित्रांनो, पहिला SL हिट झाला, परत दुसऱ्या तिसऱ्या मिनिटांमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट दिली, परत मी सांगितले बा हा ऑप्शन आपल्याला परत खरेदी करायचा आहे, हा ऑप्शन ऍक्टिव्ह होणार आहे, तुम्ही लक्ष ठेवा. 9:25 मेसेज टाकला होता आणि स्टॉप लॉस फक्त बदलू नका म्हणून सांगितलं. आणि 9:26 मित्रांनो ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर 247, 250 ते 273, त्यानंतर मित्रांनो 283, 288, 303, 310 या पद्धतीनं ह्या ऑप्शननं काय केलं होतं, अपसाईडला ट्रॅव्हल केलं. जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो झाला होता मित्रांनो. खूप लोकांनी पहिल्या ट्रेड मध्ये पण प्रॉफिट कमवला, दुसऱ्यामध्ये पण तिसऱ्यामध्ये पण काय केलं होतं, प्रॉफिट कमवला होता. खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो आज आपल्याला अर्न करता आलाय. पण मित्रांनो मी 9:48 तुम्हाला एक टेलिग्रामला मेसेज टाकला. काय मेसेज टाकला होता,
तर बाबा बँक निफ्टीमध्ये 34,700 34,800 34,900 35,000 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज क्वाल एडिशन झालेला आहे. याचा अर्थ मार्केट वरती जाणार नाही, मी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि मार्केटला वरती जाण्याला खूप मोठा अडथळा आहे, मी तुम्हाला डायरेक्शन सकाळी हिंट दिली होती. आणि तुम्ही जर परत दिवसभर बघितलं असेल तर मार्केट मित्रांनो 34,700 वरती सस्टेन झालेलं नाही. 50 पॉईंट देखील मार्केटला वरती जाणं अवघड होतं. हे पहिल्यांदा हे मी किती वाजता सांगितलं होतं, 9:48 सांगितलं बाबा मार्केटला वरती खूप मोठा अडथळा आहे. आणि दुसरं मित्रांनो मी सांगितलं होतं बाबा बँक निफ्टी 34,700 जर खाली निघाला तर एक सेलिंग वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मित्रांनो मी, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला बेरिश व्ह्यू घ्यायचा असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 34,460 खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही पीईचा विचार करू. आणि मार्केट मित्रांनो ह्या दोन्ही लेवलच्या खाली त्या ठिकाणी गेलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक जबरदस्त सेशन, एक प्रॉफिटेबल सेशन जे आहे त्याचं आपल्याला काय झालंय या ठिकाणी मार्केटमध्ये राहिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दररोज निफ्टी बँक निफ्टी सॉरी फक्त बँक निफ्टीचे जर कॉल मिळवायचे असतील तर जरूर मित्रांनो तुम्ही काय करा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. तुम्हाला मित्रांनो प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर फ्रीमध्ये जॉईन करायचं असेल तर साधं सिंपल तुम्हाला झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ऍलिस ब्लू या तीन मध्ये काय करायचं, तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी टेलिग्रामला ऍड करेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे ऍड करण्यासाठी तुम्हाला साधी सिंपल एकच आठवले, तिन्ही पैकी एकाच कशातरी डिमॅट अकाउंट ओपन करा आणि त्यामध्ये काय करा तुम्ही ट्रेडिंग करा. हा प्रॉफिट बघा खूप जबरदस्त प्रॉफिट आहे. जी नवीन लोक ती थोडा थोडा प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात, काही लोकांना खूप मोठा प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 2,000 कुणाला 1,400 रुपये प्रॉफिट, कुणाला 3,000 प्रॉफिट, 3,000 11,000 रुपये प्रॉफिट आहे एक जणाचा, परत 1,800 रुपये प्रॉफिट, 1,700 रुपये प्रॉफिट, 4,965 रुपयाचा प्रॉफिट, 1,000 रुपयाचा प्रॉफिट, 4,500 रुपयाचा प्रॉफिट, 1,900 रुपयाचा प्रॉफिट. म्हणजे खूप जबरदस्त ट्रेडिंग सेशन जे मित्रांनो आपल्यासाठी आजचं झालेलं आहे. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचं सेटअप अजून देखील टेक्निकली वीक आहे आणि उद्या जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो 34,785 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचं नाही. आणि दुसरं मित्रांनो 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे बँक निफ्टीचं जरूर ह्या ऑगस्ट सिरीजच्या फर्स्ट वीक मध्ये मार्केट एकदा अटेम्प्ट करणार आहे ह्या लाईनला टच करण्याचं. म्हणजे साधारणतः 34,039 पर्यंत बँक निफ्टी परत एकदा प्रयत्न जरूर करणार आहे खाली येण्याचा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मे बी उद्या जर थोडं जर मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट काय तयार झालं त्यात फ्रायडे आहे आणि उद्या जर मार्केटने टेस्ट केलं तर ते टेस्ट उद्या देखील करू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल कुठं ट्रेड बनतोय तर मित्रांनो बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, 34,636 वरून बँक निफ्टी बाय करायचं. आणि मित्रांनो सकाळी मार्केट ओपन गॅप ऑफ झालं नंतर खूप वेळ आपल्या रेंजच्या जवळ मार्केट ट्रेड करत राहिलं, रेंजच्या वरती पण थोडा वेळ काय केलं मार्केटने त्या ठिकाणी ट्रेड केलं. म्हणजे आपलं 34,851 टार्गेट मार्केटनं आज अचीव केलेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि लोअर साईडला 34,457 या लेवलच्या खाली काय सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी सेल सांगितलं. आणि आजचा बँक निफ्टीचा लो किती 34,495 म्हणजे इकडे सेल साईडला ऍक्टिव्ह म्हणजे बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी जर तुम्ही इथं अप्लाय केली असती तर इथं बऱ्यापैकी तुम्हाला प्रॉफिट झाला असता. पण आपण सकाळ प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो होतो सेफली, कारण का मार्केट जे आहे ते गुरुवारी खूप ट्रॅप करतं आणि खूप प्रीमियम वेगाने कमी होतात. मित्रांनो तुम्हाला एक सजेशन असेल माझं, एक हिंट आहे तुमच्यासाठी. मित्रांनो मी आतापर्यंत ऑब्झर्व केलं, इव्हन माझा देखील आतापर्यंत जो लॉस झालाय तो सर्वात जास्त लॉस कधी झालाय तर एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशनला लॉस झालेला. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. खूप लोक स्क्रीनशॉट पाठवतात सर माझा ह्याच्यात लॉस झालाय त्याच्यात लॉस झालाय, आणि ह्याच्यातला मेजॉरिटी लॉस हा एक्सपायरीच्या दिवशी झाला असतो. मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी ट्रेडिंग करायला खूप वेगळ्या मेंटॅलिटीची, खूप ऍक्टिव्ह आणि खूप फास्ट डिसिजन घेण्याची आवश्यकता असते. तुम्ही एक मिनिट जर तुमचं डिसिजन लेट घेतलं तर तुमचा तिथं प्रॉफिट मधली पोझिशन लॉस मध्ये जायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी, आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो जेवढ्या एक्सपायरी होतात त्यातल्या 75% एक्सपायरी ज्या आहेत त्या खूप वाईट एक्सपायर होतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही ऑप्शन बायरला प्रॉफिट होत नाही, ऑप्शन सेलर पैसा कमवतात. मित्रांनो तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी ट्रेडिंग करू नका. साधं सिंपल तुम्हाला जर एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड करायचं असेल तर नेक्स्ट एक्सपायरीचे कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी करून त्यामध्ये ट्रेडिंग करा. तिथं तुमचा लॉस जवळपास 50-60-70% लॉस कमी होऊ शकतो, कारण का गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी खूप मोठी रिस्क तुमच्यासोबत असते, टाइम डिके असतो आणि मार्केटमध्ये प्रीमियम खूप वेगानं कमी होतात. पण त्याच्याशी कम्पॅरिझन जर केलं तर नेक्स्ट एक्सपायरीमध्ये तेवढी मुव्हमेंट तुम्हाला भेटत नाही. त्यामुळे तुम्ही इथून पुढे ट्रेडिंग करताना एक्सपायरी दिवशी ट्रेडिंग न करता नेक्स्ट एक्सपायरीमध्ये जरूर मित्रांनो ट्रेडिंग करत चला. दुसरं मित्रांनो मी बँक निफ्टीला काल जो आहे कालच्या व्हिडिओमध्ये
15,727 च्या वरून बाय झाले. आणि मित्रांनो तुम्ही जर इथं बाय केला असता निफ्टीला तर गॅप ऑफ ओपन झाला आणि त्यानंतर पहिलं टार्गेट जे आहे ते 15,668 ते 15,806 चा काय केला या ठिकाणी मार्केटनं हाय तयार केला. म्हणजे मित्रांनो आपलं जे निफ्टीसाठी टार्गेट होतं त्याच्या वरती फक्त निफ्टी 10-11 पॉईंट काय झालाय वरती गेला आणि परत आपल्या सेकंड टार्गेटला येऊन टच केले. हे पहिल्यांदा काय करणार लक्षात घ्या. म्हणजे इथं पण आपला व्ह्यू जो आहे तो ऑलमोस्ट सही झालेला आहे, बरोबर झाला. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय? मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. मित्रांनो तुम्ही जर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युज करत असाल आणि तुमचा सोशल मीडिया नेटवर्क जर मोठा असेल तर जरूर मित्रांनो तुमच्या सोशल मीडियावरती देखील आपले युट्यूबची लिंक शेअर करा, ज्यामुळे एक रिटेल ट्रेडर जो आहे त्या रिटेल ट्रेडरला काय होईल, एक चांगलं क्वालिटी कंटेंट जे आहे ते मार्केटमधलं काय होईल त्या ठिकाणी भेटेल आणि त्याचा देखील लॉस जो आहे तो होण्याचं प्रमाण जरूर कमी होईल. कारण काय, ह्याच्यामुळे काय होणार आहे तर बाबा मार्केटमध्ये तुम्हाला नेमका व्ह्यू कुठून चेंज करायचा आहे, कुठं व्ह्यू कोणता ठेवायचा हे काय व्हायला लागले ह्या व्हिडिओमुळे तुमच्या लक्षात यायला लागले. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करायचं मित्रांनो बँक निफ्टीला? तर मित्रांनो बँक निफ्टी उद्याला आपल्याला बाय करायचा आहे 34,840 च्या वरती निघाल्यानंतर. काय सांगतोय मी, बँक निफ्टी आपल्याला कुठं बाय करायचं उद्या? बँक निफ्टी 34,840 च्या वरती निघाल्यानंतर काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्या वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं का तुम्ही मार्केटवरचा तुमचा व्ह्यू बुलिश ठेवा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये जे टार्गेट भेटेल हे साधारणतः 34,942 टार्गेट भेटेल. 34,942 काय होईल त्या ठिकाणी टार्गेट. आणि मित्रांनो त्यानंतर बँक निफ्टी त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी सर्वात महत्वाचं काय, 35,060 च्या वरती जर होल्ड झाला, काय सांगतो हे काळजीपूर्वक ऐका, होल्ड होणं म्हणजे काय, किमान बँक निफ्टीनं 7-8-10 मिनिटं त्या लेवलवरती होल्ड केली पाहिजे पोझिशन. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंगला मे बी सुरुवात झाली तर बँक निफ्टी तुम्हाला 35,400 पर्यंत इझिली काय करेल त्या ठिकाणी वरती घेऊन जाईल. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. बँक निफ्टी कुठंपर्यंत येऊ शकतो, 34,400 पर्यंत इझिली या ठिकाणी जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, बँक निफ्टीला या ठिकाणी ही लेवल जी आहे ती होल्ड करणं खूप महत्वाचं आहे. ही लेवल जर बँक निफ्टीने या ठिकाणी होल्ड केली 35,060 ही लेवल जर होल्ड केली ऍटलिस्ट किती मिनिटांसाठी होल्ड करायला पाहिजे ही लेवल, किमान मित्रांनो 10 मिनिटांसाठी ही लेवल मार्केटनं काय करायला पाहिजे त्या ठिकाणी होल्ड करायला पाहिजे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 10 मिनिट जर मार्केट होल्ड झालं या लेवलला तर जरूर एक चांगला मोमेंटम तुम्हाला अपसाईडला भेटेल. दुसरं मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टीचा शॉर्ट कुठून बनतोय? तर मित्रांनो बँक निफ्टीला उद्या 34,640 जर खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर सेल करा. बँक निफ्टी 34,640 खाली गेल्यानंतर काय करा त्या ठिकाणी जरूर बँक निफ्टीला त्या ठिकाणी तुम्ही सेल करा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते काय भेटेल, पहिलं टार्गेट जे आहे ते 34,500 पहिलं टार्गेट भेटेल. 34,500 काय होईल टार्गेट तुम्हाला पहिलं भेटेल. आणि समजा मित्रांनो मार्केटनं 34,500 जर 34,500 खाली मार्केट जर होल्ड झालं या ठिकाणी किमान 10 मिनिट तर मात्र मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 34,300 लेवल परत एकदा काय होऊ शकेल त्या ठिकाणी स्क्रीनवर येताना इझिली दिसेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या दोन लेवल आहेत, ह्या दोन लेवलवरती काय करायचं तुम्हाला मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात. आणि दुसरं मित्रांनो मी जे कॉल देतोय, मी जे तुम्हाला लेवल देतोय ह्याच्यावरती काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल त्याच्यावरती डिप्लॉय करू नका. तुम्ही जोपर्यंत रिस्क मॅनेजमेंट करणार नाही, तुम्ही जोपर्यंत प्रॉपर पोझिशन साईज ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमधून पैसा कमवायची गोष्ट विसरून जावा. मार्केटमधला पैसा मित्रांनो माझ्या कॉलवर बनणार नाही, तुमच्या मेंटॅलिटीवरती बनणार आहे, तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवरती, तुमच्या मनी मॅनेजमेंटवरती आणि तुम्ही कशा पद्धतीचं मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय आणि तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन काय ह्याच्यातून हा सगळा पैसा बनतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे किती जरी चांगले जरी कॉल दिले तरी तिथं तुमचा प्रॉफिट बनण्याची शक्यता कमीच आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके तर मित्रांनो उद्या निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून आहे किंवा बेरिश कुठून होतोय, निफ्टी सेल कुठून निफ्टी सेल करायचं तुम्हाला 15,770 च्या खाली जर निफ्टी निघाला तर जरूर निफ्टीला काय करा सेल करा. त्या ठिकाणी 15,000
720 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 15,660 टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती येताना दिसून येईल. हे दोन टार्गेट इझिली तुम्हाला स्क्रीनवरती व्हिजिबल दिसेल निफ्टीसाठी. आणि निफ्टीमध्ये जर लॉंग पोझिशन घ्यायची असेल मित्रांनो, तर ही लॉंग पोझिशन कुठून बनते निफ्टीमध्ये, तर निफ्टी मित्रांनो जोपर्यंत उद्या 15,811 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती शॉर्ट लॉंग पोझिशन घेऊ नका. पहिली गोष्ट, निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला, निफ्टी बाय अबव 15,811. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 15,848, दुसरं टार्गेट भेटेल 15,890 टार्गेट तुम्हाला भेटेल. हे दोन टार्गेट इझिली काय होतील त्या ठिकाणी स्क्रीनवरती अपसाईडला निफ्टीमध्ये येताना दिसून येतील, हे पहिल्या लक्षात. पण मित्रांनो अजून एक इथं लक्षात घ्या, बँक निफ्टी कंपॅरेटिव्हली खूप वीक आहे, निफ्टी स्ट्रॉंग आहे. आज निफ्टीचा जर विचार केला तर ज्या पद्धतीचं मेटल सेक्टरमध्ये ज्या पद्धतीचं बाईंग होतं, जबरदस्त बाईंग होतं मेटल सेक्टरमध्ये, हे पहिला. आणि निफ्टीचा प्रॉब्लेम काय की सेक्टर बाय सेक्टर तिथं कंटिन्यू बाईंग येतं, त्यामुळे निफ्टी स्ट्रॉंग आहे अजून देखील, हे पहिल्या लक्षात घ्या. निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घेऊ नका. बायन डीपची स्ट्रॅटेजी प्रत्येक ठिकाणी जर निफ्टीमध्ये वापरली तर तुम्ही डेफिनेटली खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये निफ्टीमध्ये राहाल. पण बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडं काळजीपूर्वक ट्रेड करणं उद्यासाठी आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.